मौल्यवान सागवान लाकडाचे फर्निचर तयार करून ऑटोच्या सहाय्याने अवैधरित्या त्यांची तस्करी करणाऱ्या ऑटोसह 3 आरोपींना पकडण्यात इस्लापूर वनविभागाच्या फिरत्या पथकाला यश आले आहे. मौल्यवान सागवान लाकडाच्या फर्निचर साहित्याची ऑटोमधून तस्करी होत असल्याची खबर इस्लापूर वनविभागाच्या फिरत्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच फिरत्या पथकाचे वन अधिकारी व स्ट्राईक फोर्स वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ऑटोचा पाठलाग करून ऑटोची तपासणी केली. या ऑटोच्या तपासणीमध्ये अवैधरित्या फर्निचर साहित्याची तस्करी करणाऱ्या 3 तस्करांसह ऑटो व फर्निचर बाजारभावाने 1,12,000 रुपयांचे फर्निचर जप्त केले आहे, अशी माहिती इस्लापूर वन विभागाच्या फिरत्या पथकाने दिली. गुप्त खबऱ्याकडून आम्हाला माहिती मिळत होती की बा असं मुलतानी चिखलीचे काही लोक फर्निचर करून नेत आहेत, तर आम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांचा पाठलाग करतोय. आता परवानाच एक मोटरसायकल पकडली, आरोपी फरार झाले रात्रीच्या वेळेस. आता काल रात्री आम्ही रात्रभर गस्त केली आणि नेमकं 4:45 दरम्यान त्या ऑटोचा पाठलाग केल्याच्या नंतर 3 आरोपी, नवीन ऑटो आहे ज्याची किंमत जवळपास 60-62,000 रुपये आहे आणि 16-17,000 माल जप्त झालेला आहे, जे की सगळं नवीन फर्निचर आहे आणि सगळं इलिगल आहे. ते पर्टिक्युलर हे 3च नाही तर त्या गावामध्ये भरपूर लोक असे आहेत की ते सराईत गुन्हेगार आहेत. आता आम्ही इतर सगळ्या रेंजला पत्र लिहितोय की बा हे आजच्या घटनेमध्ये जे 3 आरोपी मिळालेले आहे ते आरोपी इतर रेंजमध्ये कुठल्या तरी म्हणजे वन गुन्ह्यामध्ये जर असतील तर त्याची ती माहिती घेऊन आम्हाला न्यायालयात कळवायचंय. इस्लापूर वन विभाग स्ट्राईक फोर्सचे वन अधिकारी PM देशमुख यांनी त्या तस्करांवर वन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्याकडील मोबाईल जप्त केले आहेत. 27 अंतर्गत कलम 2, 6, 41, 42, 52, 61, 64 आणि 77 भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 34, 120 ब, 379, 427 आणि महाराष्ट्र वन नियमावली 2014 अंतर्गत कलम 31, 50(1) आणि 82 या कलमांतर्गत वनगुन्हा नोंदवलेला आहे. म्हणजे सध्या त्यांच्याकडून त्यांच्याजवळच्या जप्तीमध्ये आम्हाला त्यांच्या अंगावर जे काही सापडलं त्याच्यामध्ये 3 मोबाईल, 1 रिकामं पाकिट आहे आणि 1 डायरी, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, 1 आधार कार्ड आहे. ही कारवाई करत असताना वनपाल AK कुमार, RB कोलते, अशोक क्यादरवाड, विकास अवचर, सचिन रामपुरे, वनरक्षक K जाधव, मिलिंद जाधव, विठ्ठल गुदे, UU मोखले, DB चौरे, उत्तम जाधव, शंकर जाधव, शेख खाजा यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी गौतम कांबळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, नांदेड.